विधानसभा चुनाव में जिले की 12 सीटों में से महायुति की 6 सीटों की उम्मीदवारी घोषित हो गई है। रामटेक सीट पर शिंदे शिवसेना के आशीष जायसवाल का नाम सीएम एकनाथ शिंदे पहले ही ऐलान कर दिया था। उसके बाद संडे को बीजेपी ने राज्य पर की 99 सीटों के नाम जारी कर दिए हैं। इनमें सिटी की 3 व जिले की 2 सीटों का समावेश है। पहली सूची में जिले के दिग्गजों देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुड़े, कृष्णा खोपड़े, मोहन बत्ते व समीर बेके को उनके विधानसभा सीट के लिए फिर से टिकट दी गई है। वहीं सिटी की मध्य, पश्चिम, उत्तर नागपुर और जिले की काटोल, सावनेर व उमरेड सीट को होल्ड पर रखा गया है। उम्मीदवार की घोषणा के दक्षिण नागपुर के उम्मीदवार मोहन बत्ते के समर्थकों ने एक जल्लोष की ढोल नगाड़ों के साथ जीत का विश्वास भी जताया। पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरवेल। मुळात मागच्या वेळेस 2019 पक्षांनी मला उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर मी निवडूनही आलो, परंतु निवडून आल्यानंतर 2.5 वर्ष कोविडमध्ये गेले। 2.5 वर्षानंतर परत युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं आणि आल्यानंतर ज्या पद्धतीनं दक्षिण नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेतला, निश्चय केला आणि मोठ्या प्रमाणात काम केली। मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीनं काम केली त्या बळावर जनता निश्चित मला निवडून देईल। मुळात कार्यकर्त्यांचं प्रेम, सहकार्य आणि जनतेचा निर्णय या आधारावर मी प्रचंड मताधिक्यानं निवडून येईन। ज्या विश्वासाने मला नागपूरचे आपले माननीय नामदार नितीनजी, माननीय देवेंद्रजी आणि माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो निश्चित मी सार्थक ठरवेल। दक्षिण नागपूर मी 19 बोललो होतो की दक्षिण नागपूर टँकर मुक्त। आज आपल्याला माहिती आहे की 12 पाण्याच्या टाक्या आपण बनवल्या, त्याच्यानंतर आता फ्लड झाला होता, त्या फ्लडमध्ये अनेक वस्त्या जलमय झाल्या होत्या। निश्चितच त्या यानंतर त्या वस्त्यांमध्ये पाणी जाणार नाही आणि कुणाचं नुकसान होणार नाही याची काळजी वापर आपण माहीत आहे की मानेवाडा चौक, माळगेनगर चौक या भागात जे सिग्नलवर 3-3, 4-4 जेव्हा क्रॉस व्हायचं तेव्हापर्यंत माणसाला थांबावं लागायचं। आज तिथे मोठा ब्रिज बनतो आहे। आज दक्षिण नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिजेसचं काम चालू आहे आणि निश्चितच आपल्या या भागात चाकारमाने ज्याला म्हणतो नोकरी वर्ग, नोकरीदार वर्ग, शेतकरी ज्यांचे अनेक लोकांच्या शेता बाहेरगावी आहेत ते इथे राहतात आणि त्याच्यामुळे शेतकरी वर्गाला, कामकरी वर्गाला कसा न्याय देता येईल या दृष्टीने निश्चित प्रयत्न करेल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहटके साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।